No. A ver, esto para. No sale nada. نواز لوب قد ايه نمبر 7 اشتا مرضي ارشد انا قد ايه قد ايه ساعة بيت نواز لوب दोष प्रकोप हेतुस्तु दोष प्रकोप हेतु अस्तु प्राग उक्त स्तेन साधिते प्राग उक्तः तेन साधिते अग्नौ तर काय सांगितले दोष प्रकोप हेतु जे आहेत ते कुठपदी प्राग उक्त प्रागुक्त म्हणजे आधी जे सांगितलेले आहेत तेन म्हणजे त्याद्वारे हा तृतीय एकवचन तेन साधिते म्हणजे कमी होणं साधिते काय कमी होणं अग्नौ अग्नी कमी होते जे दोष प्रकोपाचे हेतू जे सांगितले त्याने काय होतो अग्नी कमी होतो आधी सांगितलेले जे हेतू आहेत त्याने मले अति निचिते पुनश्च अति व्यवायतः यान मले अति निचित निचित म्हणजे हे होणं कॉन्स्टिपेशन होणं अशा पद्धतीने मल मल हा तिथे हे होतो कॉन्स्टिपेशन होतं मलाच पुनश्च अतिव्यवायता पुन्हा अतिव्यवाय ही कारण झाली यान संक्षोभ म्हणजे यान म्हणजे जी काही वाहन आहेत कुठलीही असतील म्हणजे पूर्वीची घोडा उंट ही सगळी वाहनं आत्ताची वाहनाची सगळी हा त्याने जो काही त्या बुध भागाला इजा होते हा संक्षोभ होतो विषम कठीण उत्कटासनात विषम म्हणजे सम नसलेलं हा वाकड तिकड असं कठीण म्हणजे कडक उत्कटासनात म्हणजे उत्कटासन म्हणजे जी आपली स्वेटिंग पोझिशन आहे हा टॉयलेटला बसायची ती उत्कटासनात पिढीवे बसणे म्हणतात त्याला तर त्या आसनात बसल्याने सतत बस्ती नेत्र बस्ती नेत्र म्हणजे जी आपण बस्ती हे करतो त्याच नेत्र नेत्रापासून अश्म अश्म म्हणजे दगड लोष्ट्र लोष्ट्र म्हणजे हे काय म्हणते ढेकूळ मातीची हे असतं ना ढेकूळ ढेकूळ त्याप्रमाणे लोष्ट्र वृतल वृतल म्हणजे पूर्वीतल कुठे गेलं नेत्र अश्म लोष्ट पूर्वीतल पूर्वीतल म्हणजे जमीन पूर्वी हे आहे काय बरं पृथ्वीला पण सिनॉनिम आहे पृथ्वीला पण पूर्वी म्हणतात पूर्वी तल चैल चैलादि चैल म्हणजे कपडे चैलादि घट्टनात घट्टनात म्हणजे घर्षणात ह्याच घर्षण झाल्याने कोणाचं बस्ती नेत्राचं दगडाचं ढेकळाचं उर्वी तल म्हणजे जमिनीचं वस्त्राचं ह्याच काय झाल्याने घर्षण झाल्याने बुधभागी वृषम वृषम म्हणजे मोठ्या प्रमाणात शीतांबू म्हणजे थंड पाणी संस्पर्शात त्याचा स्पर्श झाल्याने प्रतत अतिप्रवाहणात की सतत अतिप्रवाहन केल्याने मल वेग सतत संडासला गेल्याने किंवा अति जास्त प्रमाणात जुलाब झाल्याने हा अतिप्रमाणात अतिप्रवाहात
वातमूत्र शकृत वेग धारणात वातमूत्र आणि शकृत यांचं वेगाचं धारण केल्यापासून उदीरणात त्यांचं उदीरण केल्यापासून बळ जबरीने वेग आणल्यापासून वेग आणल्यामुळे ज्वर गुल्म अतिसार आम ग्रहणी शोफ पांडुवी ज्वर गुल्म अतिसार आम ग्रहणी शोफ पांडुवी या आजारांद्वारे या आजारांमुळे कर्षणात ह्या आजारांमुळे कर्षण जे होतं त्यामुळे या आजारांमुळे जे कर्षण होतं त्यामुळे विषम अन्न खाणं नाही विषमाभेष्ट चेष्टा देऊ हा की विषम प्रकारच्या चेष्टा केल्यामुळे योषिताम पुन्हा योषित म्हणजे स्त्री आपण वाचतो आहोत 13 नंबरचा श्लोक सातवा अध्याय योषिताम पुन्हा की स्त्री स्त्रीमध्ये पुन्हा काय झालं पाहिजे आमगर्भ प्रपतनात म्हणजे आमगर्भ म्हणजे गर्भ जो पूर्ण तयार नाही झालाय तो आमगर्भ प्रपतन प्रकृष्टेन पतन सतत सतत मिसकॅरेज झाल्यानंतर प्रपतनात गर्भवृद्धी प्रपीडनात गर्भाची वृद्धी प्रेग्नन्सी मध्ये गर्भाची वृद्धी जी होती त्याच पीडन होत आतड्यानं होत त्यामुळे ईदृश च अपरैहि वायुर पानः कुपित वायुर अपानः कुपितो मलः ईदृशे या प्रकारची ईदृशेही अपरैहि या प्रकारचे अन्य काही कारण घडल्यानंतर वायुः अपानः अपान वायु कुपितो मलमलाला कुपित करतो पायोर्वलीषु तम धत्ते हा पायोर्वलीषु म्हणजे पायो म्हणजे बुध बुधाच्या वलींमध्ये वलीषु सप्तमी एक वचन गुलांच्या बुधाच्या वलीमध्ये धत्ते म्हणजे कलेक्शन करतो धत्ते म्हणजे घालतो अशा पद्धतीचा हा तिथे तो मलाला तिथे आणून ठेवतो तासु अभिषण मूर्तीशु आणि तिथे अभिषण म्हणजे सर्व बाजूने मूर्तीशु म्हणजे स्ट्रक्चर्स हा सर्व बाजूने तिथे स्ट्रक्चर्सला काय होत जायंते अर्श असे तिथे अर्श होत ठीक आहे त्याची टीका वाचतो मी प्राक म्हणजे पूर्वी पूर्वम सर्व रोग निदाने दोष प्रकोप हेतु उक्तो दर्शिता हा पूर्वी आम्ही सर्व रोग निदान अध्यायामध्ये दोष प्रकोप हेतु सांगितलेले आहेत दाखवलेले आहेत उक्तो म्हणजे सांगितलेले आहेत दर्शिता हा म्हणजे दाखवलेले आहेत तेन म्हणजे त्याद्वारे दोष प्रकारेण त्या दोष प्रकाराने वन्नो साधते म्हणजे मंदत्व गमिते ही अग्नि मंद होतो अग्नि मंद होतो त्या दोष प्रकोपामुळे अग्निमांद आहार हा अन्य सॉरी हा अग्निमांद्यात आहार हा अग्निमांद्यापासून जो आहार आहे सम्यक अपाकम अगच्छन कि त्याचा पाक जो आहे तो सम्यक चांगल्या पद्धतीने होत नाही गच्छन न होता जाता भूयसा मोठ्या प्रमाणात मल मलत्वेनैव संपद्यते की काय होतो मल त्याचा जास्त प्रमाणात होतो अग्नि मांद्य झाल्यामुळे पाक चांगल्या प्रकारे होत नाही आणि त्याचा काय होतं मल मलाची जी क्वांटिटी आहे ती वाढते अपकव अशा पद्धती आपण श्लोकाचा टीका वाचतो आपण 14व्या श्लोकाची टीका वाचतो तत् इदम आह
आता ते तत् म्हणजे ते इदम म्हणजे त्या प्रकारचं हा असं सांगत आहोत की मले अति नीचिती की मल हा अति प्रमाणात कॉन्स्टिपेशन होतं. निश्चित म्हणजे कॉन्स्टिपेशन ऍक्च्युली. हा मले अति नीचिती म्हणजे मोठ्या प्रमाणात मन तिथे साठून राहतं. मले पुरुषाखे मल म्हणजे पुरुष, दुसरा कुठलं मल नाही. अति नीचिते म्हणजे प्रवृद्धी, अति नीचिते अर्थ प्रवृद्धी. मांसांकुर जनन योगे वायुः अपानाख्यः पायोः संबंधिनीषु वलीषु सम्मलं नीचितं धत्ते. इथे सांगतायत अति नीचिते झाल्याने काय होतंय की मांसांकुर निर्माण होण्यासाठी मांसांकुर जनन योग्ये वायुः अपानाख्य जो अपान वायू आहे तो वायुः संबंधीषु म्हणजे गुदाशी संबंधित वलीमध्ये वलीषु वलींमध्ये तो काय करतो मलम निश्चितम दत्ते. इथे मलाचं प्रमाण तिथे तो मल साठवून ठेवतो. दत्ते हा धातू आहे. हा धातू महत्वाचे लक्षात जसं यांनी प्रश्न विचारलेला त्याच्यामध्ये कृष धातू आहेत, दोन धातू आहेत अजून. हा तर आपल्याला कुठला एक्झॅक्ट धातू घ्यायचा तो त्या ह्याच्यानुसार ठरवावा लागतो. कधी कधी एकाचे दोन अर्थाचे धातू असतो. तर हा धा धातू आहे. धा म्हणजे धारणे. दत्ते ददाते दलते असं होतं त्याचा लट लकार वर्तमान काळ आहे. दत्ते हा म्हणजे अहम वस्त्रम दत्ते मी कपडे घातलेत. हा मी कपडे घातलेत. वयम आवाम आवाम वस्त्रे ददवहे आणि वयम वयम वस्त्राणि ददमहे आम्ही सगळ्यांनी कपडे घातलेत अशा ददे ददवहे ददमहे असं त्याचा उत्तम पुरुष होतो. तर दत्ते म्हणजे धा धातू आहे. हा त्याचा वर्तमान काळ आहे. तर असा तो पानवायू आहे तो काय करतो त्या वलीच्या ठिकाणी मलाला आणून ठेवतो आणि तो मल साठवून ठेवतो धरून ठेवतो. म्हणजे वलींच्या तिथे मल साठतो. हा अशा पद्धतीचं तद देशम काय लिहिले खाली तीन देशे मलाती. हा देशम मलाती. हा खाली तर बघा तीन नंबर लिहिले. हा तद देश मल व्यती संपर्का संपर्कता वलयो अभिषण मूर्तया प्रतिन्न देहा संपद्यते. कि त्या देशावर त्या ठिकाणी देश म्हणजे त्या जागी काय होत मलाचा अतिसंपर्क होतो. त्या गुदभागी मलाचा अतिसंपर्क होतो. अतिसंपर्काचा वलयो अभिषण हा कि वलईमध्ये सर्व बाजूंनी सर्व मूर्तया मूर्तया म्हणजे सगळ्या स्ट्रक्चरला प्रक्लिन्न देह तिथे कसा असतो ओलसरपणा येतो. प्रक्लिन्न देहा संपद्यते तिथे ओलसरपणा मलामुळे पण येतो आणि तो ती जागाही ओलसर असते अशा पद्धतीने प्रक्लिन्न देहा संपद्यते. तासु च अविषण मूर्तीषु अर्शांशी जायते. तिथे आसु इथे काय होत उदभागी अविषण अभिषण्णचे वेगवेगळे अर्थ आहेत पण इथं तो हाच अर्थ घ्यायला पाहिजे की अभिषण म्हणजे इथे माझ्या मते ह्याच्यामध्ये ना वेगळा अर्थ घेतलाय. तर अभिषण म्हणजे सर्व बाजूंनी असा अर्थ घ्यायला पाहिजे. अभिषण मूर्तीषु सर्व बाजूंनी मूर्तीषु म्हणजे जी स्ट्रक्चर्स आहेत अर्शांशी ती अर्श तयार होतात अर्शांशी जायते. किती उत्तर कालज इती उत्तर कालजानाम अर्शसाम संप्राप्ती. हे उत्तर कालजे आहेत म्हणजे जन्मानंतरचे होणारे जे अर्श आहेत त्यांची संप्राप्ती आहे. तथा च केन वायू कुपितो मले मलम थत्ते. पण हे सगळं जरी सांगितलं
तरी कुठल्या वायूद्वारे मल तिथे थांबला जातो, मल तिथे धरला जातो गुदवलींमध्ये, हा असा प्रश्न विचारलाय. तथा तथाच केन वायू, केन वायू, वायू उकारांत पुल्लिंग, केन वायू, कुठल्या वायू, कुठला वायू कुपित होऊन मलाला असं सांगितलंय. किती आह हे आता मी सांगत आहोत, इथं असं पण वाक्य खरं जायला पाहिजे, केन वायू ना कुपितो मलम, हा कुठल्या वायूद्वारे कुपित मल होतो. वायू हा प्रथमामध्ये आलाय ना, केन वायू ना कुपितो मलम दत्ते, असं बरोबर झालं असतो. ठीक आहे, किती आह हे आम्ही सांगत आहोत. पुनश्च अतिव्यवाया, ही पुन्हा अतिव्यवायातून, अतिव्यवाय केल्यापासून, पुनर इति निर्देशात पूर्वोक्ते न हेतुना वायु कुपिता तथा अतिव्यवायादिभिः कुपितो इति गमयन्ति. हे पूर्वी आम्ही जे सांगितलंय की मल जो येतो हे काय बर, वायू जो अपान वायू आहे तो मळाला गुदा ठिकाणी आणतो आणि तिथे अर्श उत्पन्न करतो. पण ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये काय वातवृद्धी वायूचे हेतूच नाही आहेत, बरोबर आहे की नाही. त्यामुळे हे सगळे बाकीचे हेतू आहेत त्या संबंधित, कुठले अतिव्यवाय आणि हे. तर अति तथा अतिव्यवायादिभी कुपित, कुपित इति गमयंती, असा तो अर्थ घ्यायला पाहिजे तुम्ही. अतिव्यवायादिभी जे काही हेतू आहेत त्याद्वारे वायू कुपित होतो. केवळ अपानाने केवळ अग्निमांद्य झालंय आणि केवळ अग्निमांद्य झाल्यानंतर मलाच मोठ्या प्रमाणात मल निर्माण झालाय आणि तो मल बुधभागी येऊन थांबलाय, हे एवढंच कारण अर्श निर्माण करायला पुरेसं नाही असं ते सांगतायत. तर त्यासाठी बाकीचे जे कारण आहेत वायूशी संबंधित, वात प्रकोपा संबंधित, अतिव्यवायादिभी, त्याद्वारे ही सगळी संप्राप्ती घडते. बस्त्यादीनां घट्टेन संबंध हा, हा बस्ती आदीशी संबंध, बस्ती, बस्ती नेत्र आणि हे जे सगळं सांगितलं जे आहे ना, अश्म म्हणजे दगड, ढेकूळ, वस्त्र, चैल, चैव, चैल, हा हे सगळे घर्षणाशी संबंधित आहेत. हा घट्टेन संबंध हा म्हणजे गुदभागी घर्षण होणं, म्हणजे तिथे खवय गुण निर्माण होणं अशा पद्धतीचं आहे. प्रतत म्हणजे सतत, अतिप्रवाहेण दोष आदी वेगाना प्रवर्तन, प्रतत म्हणजे सतत प्रवाहन झालेल्यांना दोषादी, दोषादी वेगांचं प्रवर्तन होतं, दोषादी वेग तिथे वाढतात, प्रवर्तन होतं तिथे, ते निर्माण होतात. नंतर आलो आपण कुठे, वातमूत्र शकृत वेगानाम दूध, कसं आहे तू उदीर्ण, आता तू आहे ना, हा तू रसो आहे ना, आणि उदीर्ण आला मग ऊ आणि तू एकत्र आला मग त्याचा तू झाला, दीर्घ तू झाला. वातमूत्र शकृत वेगानाम तू उदीर्णम इह उक्तम इति प्रवाहनाद उदीर्ण, उदीर्णयो हो द्वयो उपादनम, उपादानाम कि हे जे आहे कि वातमूत्र शकृतांचे जे वेग आहेत त्यांचं धारण करणे आणि त्यांचं काय करणे, उदीरण करणे, हे दोन्ही उपादान कारण आहे, ही दोन्ही कारण आहेत तिथे प्रकोप व्हायचे, वात प्रकोप व्हायचे. जरादिभी कर्षणात इति योज्यम, कि जरापासून जे होतात ते कर्षण, हा म्हणजे अपतर्पणजन्य संप्राप्तीद्वारे होतात ते, जरापासून जे होतात म्हणजे कुठल्याही आजारानंतर झालेला अर्श हा प्राय
अपदर्पण जन्य संप्राप्तीतून झालेला असतो अशा पद्धतीचा. विषमाभ्यश्च चेष्टाभ्यश्च इति सहसादी विषमा विषम चरणादी काभ्याम विषम चेष्टा ज्या आहेत सहसादी जी कर्म सांगितलेली आहेत सात मध्ये कुठली सांगितलेली आहे नाही तर ती सहसादी सगळी कर्म केल्यानंतर चरणादिभ्याम ती सगळी चलयुक्त अशी कर्म चालणं फिरणं पळणं अशा पद्धतीची जी सगळी कर्म केल्यानंतर जो वायू प्रकुभित होतो त्यापासून योषिताम पुनर इति पुनः शब्देन पूर्वोक्तेभ्य प्रकारेभ्य पूर्वोक्तेभ्य प्रकारेभ्य प्रकारांत अंतरमा प्रकारांतर प्रकारांतरम आमगर्भ प्रपतनादिकम गृह्यंते. की योषित जी आहे ती पूर्वी सांगितलेल्या गोष्टींपासून म्हणजे मल तिथे उदभागी आला आणि त्यानंतर ही प्रकारेभ्य काय होत आमगर्भ म्हणजे सतत मिसकॅरेज झाल्यानंतर काय होत अंतर्भागामध्ये वायू प्रकुपित होऊन आणि जर त्याची आधीची अग्निमांद्याची जर तिची संप्राप्ती असेल त्या स्त्रीची अग्निमांद्या असेल मलबुदभागी येऊन साचलेला असेल आणि ही रिपीटेड अबॉर्शन अशा पद्धतीने झाली असतील तर तरीही अर्श होतात असं ते सांगतायत. ईदृशैही अपरैही अपि निर्दिष्टैही इह तत्प्रकोप हेतु हेतु अभिर्वायु कुपित इति योज्यम. की अशा प्रकारचे बाकीचेही हेतू जर काही घडले वात प्रकोपाचे तरीही तो जो वायू कुपित झालेला आहे तरी तो वायू कुपित असं घ्यायचा आहे कुपित झालेला वायू त्याद्वारेही घ्यायचा आहे. फक्त हे जे सांगितलेले हेतू आहेतच आणि त्यापेक्षा वेगळेही काही हेतू वायू कुपित व्हायचे घडले तरीही हा हर्ष होणार आहे. फक्त पहिली संप्राप्ती ही अग्निमांद्य अग्निमांद्यातून अपक्व मल मोठ्या प्रमाणात निर्माण होणे आणि तो अपक्व मल निर्माण झालेला बुधभागी येऊन साचणे इथपर्यंत जी संप्राप्ती पहिली घडली पाहिजे आणि नंतर वात प्रकोपाची कुठलीही संप्राप्ती घडली घडायला हवी असं ते म्हणतात. तिसरी संप्राप्ती म्हणजे त्या बुधभागी स्थान खवैगुण्य निर्माण होण्याची संप्राप्ती म्हणजे तिथे घासणं किंवा तिथे मार लागणं ही संप्राप्ती घडायला हवी. चौथी की तिथे कुठल्याही व्याधींमुळे अपदर्पण होऊन वात प्रकोप निर्माण झालेला आहे. लक्षात ठेवा हे होत कसं की जनरली आता वात प्रकोप झाला पण जर तिथे खाक वैगुण्य असत तिथे ते तो त्याची लक्षणं व्यक्त करणार. माझं बुधभागी मल मल तिथे साठलेला असेल आणि तिथे गुदवलींच्या तिथे प्रक्लेन झालेला असेल पल्सरपणा आलेला असेल तिथे तो मल साठून राहिलेला असेल तर तिथे ते खवैगुण्यात आणि तिथं हर्ष निर्माण होतो असं होतं. तर अशा पद्धतीच्या संप्राप्त्या घडतात असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे ट्रीटमेंट देताना हर्षाची त्याचा अर्थ काय म्हणजे ते व्याकरणातला विषय आहे तो टच प्रत्यय लागतो. एक प्रश्न पडलाय ना तिथे तर त्यामुळे ते पाणिनी व्याकरणाचा सूत्रपाठ आणि गणपाठ वाचलेला असेल ना तर ते कळणार आहे. तर तो शब्द कसा बनलाय त्यांनी ते सांगितलेलं असतं. टच प्रत्यय लागतो ढन प्रत्यय लागतो असा तो प्रत्यय लागून तो शब्द बनतो असं प्रत्यय कुठलाही शब्द बनताना ही त्याच्यावरचे जे संबोधन जे शॉर्टकट लिहिलेलं आहे ना त्या क्रिया आहेत त्या शब्दावर झालेल्या. कुठलाही शब्द बनताना त्या शब्दावर क्रिया होतात. मग आता आपण मी जर आता काय करतो की एखादा शब्द असेल ना क्रिया केलेला तर तो शब्द तुम्हाला व्यवस्थित सांगतोय. आता टच प्रत्यय माहिती नाही तुम्ही तो वाचायला पाहिजे ना त्यामुळे तो मी व्याकरणात एवढं डीप मध्ये घेत नाही. तर आता बघा काल बाबा एक शब्द होता शब्द होता अर्शस एक शब्द होता तर सांगितलं
काल्पनिक मी शब्द सांगितलेला तर हे प्रत्यय लागतात हा शब्द निर्माण व्हायला आणि हे प्रत्यय लागून तो शब्द निर्माण होतो अशा त्याला त्याला म्हणतात सिद्धी शब्द सिद्धी होते हा रूपसिद्धी असते लक्षात आपण ज्यावेळी राम हा शब्द घेतो राम हा रामो राम है ना रामम रामो राम तर ते तो राम हा शब्द तो तयार होतो ना तर तो तयार व्हायला एक प्रोसेस आहे मग ती सूत्र लागतात त्याच्यात ते तयार व्हायला प्रतिपादिक संज्ञा सूत्र लागत असे हा आणि मग ती सूत्र लागून मग तो शब्द तयार होतो ते फार एकदम डीप मत एकदम आतलं व्याकरण आहे एक आपल्याला स्पर्श एक शब्द होता ना ते कालच एक मी सांगितलं कालच सांगितल्या आठवत मला स्पर्श शब्द कसा बनला तर ते सगळे प्रत्यय आहेत हा टच प्रत्यय अन्यन प्रत्यय पुढे जाऊया आपण स्टार्ट लाय तो नाही कालच झालं होतं तरी काल झाल्यासारखं वाटत काय कुठे दुसरीकडे वाटलं होतं काय असं दे तर अर्षादी गण आहे ना तो त्याच्यात उरस अर्षस असे शब्द आहेत हा हे तो शब्द पाठे काय पाणीचा हा ते वाचावं लागतं अष्टाध्यायी हा म्हणजे ते गण कळतात तुम्हाला पुढे बघू आता आपण अस्मिन ते जे सूत्र येतात ना की अस्मिन यह सह अर्षस की ज्याला झाला आहे तो असा असा तो शब्द बनतो बर ठीक आहे पुढे जाऊया कुठे आलो आता 15व्या श्लोकाला आलोय मी तत्पूर्व लक्षण आता पूर्व लक्षण सांगता येते पूर्व लक्षण मंदवन्नीना वन्निता म्हणजे पूर्व लक्षण जे आहेत अर्षाची ते सांगताय काय आहे मंदवन्निता म्हणजे अग्निमांद्य होतो अग्निमांद्य होतो विष्टंभ म्हणजे काय तर खाली त्यांनी सांगितलेलं आहे विष्टंभ आहारो विष्टंभ आमाशय एव तिष्ठते की आमाशयात मध्येच आहार राहणे जसा आलसक राहतो त्या पद्धतीने त्याला विष्टंभ असं म्हणतात किंवा विशेषेण स्तब्धो विष्टंभ विशेषेण स्तब्ध हा जो होतो तो आता हे विशेषेण स्तब्ध आहे ना मग सहसा ट होतो याचे प्रत्यय लागून होतात शब्द तर असा तो विष्टंभ आहे अंगानाम जाडीमा म्हणजे जडपणा येणं अशा पद्धतीने दोन अर्थ त्यांनी सांगितलेले हा कि पोटात अन्न राहिल्यासारखं किंवा पोट साफ नाही होत पोट गच्च होत अशा पद्धतीचा अर्थ आपण घेऊया विष्टंभ सक्ती सदनम म्हणजे सक्ती पाय जे आहे ते दुखायला लागतात पिंडिको द्वेष्टनम भ्रमः म्हणजे पायाच्या पोटऱ्यांना वळतात पिंडिको द्वेष्टनम भ्रमः साधो अंगे नेत्रयोः
साधो अंगी, अंग साध, साध म्हणजे कमी होणं, म्हणजे अंग अंग ग्लानी येते, काय करावंसं वाटत नाही अशा पद्धतीने. नेत्रयो हो शोपा, दोन्ही डोळ्यांना नेत्रयो हो षष्टी द्विवचन, डोळ्यांना काय होतो, शोप होतो. शकृत भेदो अथवा ग्रहा, शकृत भेद म्हणजे मलप्रवृत्ती पात्र होते किंवा ग्रह होते म्हणजे घट्ट होते. मारुतः प्रचिरो मूढः, मारुत आहे म्हणजे वायू आहे तो प्रचुर मोठ्या मात्रेत मूढ होतो. मूढ होतो म्हणजे काय, खाली दिलेलं त्यांनी, मूढ म्हणजे विमार्ग गती, मूढ म्हणजे हे जे वर 10 असे आकडे केलेले त्याचा खाली अर्थ असतात. हा मूढ म्हणजे विमार्ग गती, म्हणजे मार्गरोधात क्रिया असमर्था, मार्गरोधापासून, मार्गरोधात पंचमी क्वचन, मार्गरोधामुळे तो क्रिया सामर्थ्य त्याच्यात नसतं. जी क्रिया व्हायची आहे आपणाची, कुठली क्रिया, वातमूत्र शकृत संघ, जी क्रिया त्याची व्हायची आहे, हा की मूत्र मल यांचं अनुलोमन करणं, ही क्रिया होत नाही. प्राय प्रायो हो नाभी अध चरण, की तो प्राय जो आहे तो नाभी वेंबीच्या खाली तो फिरतो. चरती ती चरता चरण, हा तो फिरतो. सरुक म्हणजे वेदना होतात, सपरिकर्तश्च म्हणजे तापल्याप्रमाणे, हा कृच्छन निर्गच्छती स्वनन, आणि कष्टपूर्वक तो गच्छती जातो, आवाज करत बाहेर पडतो अशा पद्धतीचा. आंत्रकुजनम आटोप, आंत्रकुजन म्हणजे पोटात आवाज येतो, आटोप, आटोप पण तोच आहे, आटोपो म्हणजे पण आवाज येणं, आंत्रकुजनम आटोपो आटोप. क्षामता उद्गार भूरिता, क्षामता म्हणजे थकणे, क्षामतेचा पण अर्थ पुढे दिलेला आहे टीकेमध्ये. क्षामता उद्गार भूरिता म्हणजे खूप ढेकर येतात, भूरी भूरी म्हणजे मोठ्या प्रमाणात. प्रभृतम मूत्रम, लघवीला जास्त होते, मूत्रम अल्प विट म्हणजे मलप्रवृत्ती कमी होते, विट विट अश्रद्धा. आता विट असत ना, मग तो ट आहे ना हलंत, आणि अ असतो, अचा ड होतो, हे असे याला प्रक्रिया म्हणतात शब्दावर. होता विट अश्रद्धा म्हणजे जेवणावर श्रद्धा राहत नाही त्याची. धूमको अम्लकः, धूमको म्हणजे वाफा आल्यासारख्या वाटतात, अम्लकः म्हणजे आंबट पाणी येतं कशाशी. ऊर हा पृष्ठ उरसाम शूलम आलस्य भिन्न वर्णता, ऊर पृष्ठ उरस या ठिकाणी शूल होतो म्हणजे दुखत, आलस्य होतो आळस येतो, आणि भिन्न वर्णता म्हणजे वर्ण बदलतो. तद इंद्रियाणाम दौर्बल्यम, इंद्रियांमध्ये दौर्बल्य येतो. क्रोधो दुःखोपचारत, क्रोध दुःख क्रोध होतो, आणि काय होतं, दुःख उपचारत, दुःख म्हणजे दुःखदायक कष्टदायक उपचार होतात, उपचार म्हणजे ट्रीटमेंट अशा अर्थाने. इंद्रियांमध्ये दौर्बल्य होतो, क्रोध येतो, राग येतो, आणि चिकित्सा करताना दुःखदायक कठीण पडते अशा पद्धतीने उपचार. आशंका, त्याच्या मनात आशंका येतात, काय ग्रहणी दोष पांडू गुल्म उदरेशु, की मला ग्रहणी तर झालेलं नाही ना, मला पांडू तर झालेला नाही ना, मला गुल्म तर झालेला नाही ना, अशा त्याला शंका येतात. अशा त्याला शंका येतात, किंवा आपण दुसरा एक अर्थ घेऊ शकतो की वैद्याला असं वाटतं की त्याला पांडू तर झालेला नसेल ना, त्याला गुल्म तर झालेला नसेल ना, अशा पद्धतीची त्याची लक्षणं एकसारखी दिसतात या आजाराची. तेषाम अर्षसाम पूर्वलक्षणं तत्पूर्वलक्षणं मंदवहित मंदवहिता वहिता इत्येदिकं शकृत ग्रह पर्यंतं,
की ही जी तेषाम आरशाची जी पूर्व लक्षण आहे हां की मंदवन्निना तिथपासून ते शक्रुद ग्रह पर्यंत आहे अत्रच्या पूर्व लक्षणांमध्ये आता पूर्व लक्षणांमध्ये शक्रुद भेदो अथवा ग्रहा इति निर्दिष्टा की पूर्व लक्षणांमध्ये शक्रुद ग्रह पण सांगितलेला आहे आणि शक्रुद भेद पण सांगितलेला आहे म्हणजे गंडसला कडक पण होते आणि पातळ पण होते असं सगळं सांगितलेलं आहे इति निर्दिष्टम हे निर्दिष्ट केलेलं आहे कस्यचित् पुरुषस्य उत्पित्सु उत्पित्सुषु अर्षसु भिन्न वर्चस्त्वं कस्यचित् बद्ध वर्चस्त्वं इति अथवा शब्दस्य अर्थः की काही पुरुषांमध्ये कॉन्स्टिपेशन दिसेल आणि काही पुरुषांमध्ये काही व्यक्तींमध्ये मलप्रवृत्ती जास्त होताना दिसेल असा त्याचा अर्थ आहे एकाच पुरुषामध्ये दोन्ही दिसणार नाही कवे असं ते म्हणतायत मारुता इति सामर्थ्यात अपानाख्या मारुता इति हा जो शब्द आहे तो अपानाचं सामर्थ्य दाखवतो आहे बाकीच्या वायूपेक्षा अपानाचं अपान इथे महत्वाचं आहे प्रायो म्हणजे भूयिष्ठम कृत्वा मोठ्या प्रमाणात भूयो भूयिष्ठत्व नाभी ही अधश अधह चरण गच्छन प्रचुरो प्रचुरो भवंती तो मोठ्या प्रमाणात तो नाभीच्या आजू नाभीच्या खाली तो फिरतो वायू तथा मूढो मूढ इव मूढा हा मूढ म्हणजे काय मूढ इव मूढा हा क्रिया क्रिया क्रियाम क्रिया क्रियेमध्ये क्रियाम आत्मियाम ही ही तू एव वर्तमान हा की मूढ म्हणजे काय हा याच्यावर एक लिहिलंय ना खाली एक बघा ढ क्षयात्मक हित्वा हा ढ म्हणजे क्षयात्मक हा शब्द घ्यायचा आहे मूढ या शब्दाचा अर्थ वेडा मूढ या शब्दाचा अर्थ जो काही चांगल्या गोष्टी करत नाही तो मूढ या शब्दाचा अर्थ जो योग्य मार्ग भरकटलेला आहे तो असे वेगवेगळे मूढ या शब्दाचा अर्थ आहे इथे त्याने सांगितले की मूढ या शब्दाचा अर्थ क्षयात्मक घ्यायचा आहे की वायूचा क्षय वायूच्या काय होत क्रियेमध्ये जी अपानाची जी क्रिया आहे शुक्र अर्थ शक्रोन्मूत्र गर्भ निष्क्रमण क्रिया ही जी क्रिया आहे अपानाची त्या क्रियेमध्ये खाली दोन मध्ये लिहिलंय क्षय क्रियात्मक हा ही क्षय होतो त्या क्रियेमध्ये क्षय येतो म्हणजे ती क्रिया कमी होते वायूची अशी वर्तमान हा वर्तमान म्हणजे शानच प्रत्यय हा वर्धमान हा वर्तमान हा क्रियमान हा मी तुम्हाला शत्रु प्रत्यय सांगितला की तो कंटिन्युअस टेन्स दाखवतो तो परस्मयपदी लातून असतो शत्रुप्रत्यय आणि शानच प्रत्यय असतो तो आत्मनेपदी दाखवून असतो तर अशा पद्धतीचा तो वायू स्वतःची क्रिया आणि स्वतःचे काम करण्यामध्ये असमर्थता दाखवतो तो मूढ होतो अशा पद्धतीने तथा सरूप सशूला की तो वेदनायुक्त असा असतो तथा सह परिकर्तेन वर्तते तथा सह परिकर्तेन वर्तते सपरिकर्तता इथं परिकर्तेन वर्तते तो कसा असतो कापल्याप्रमाणे जातो परिकर्तन हा परी म्हणजे सर्व बाजूने कर्तन म्हणजे कापणे छिंदनिव कृच्छान निर्गच्छती छिंदनिव म्हणजे तुटल्याप्रमाणे कृच्छयुक्त तो बाहेर पडतो स्वनन म्हणजे शब्द करतो शब्द शब्दायमान परत शानच प्रत्ययाला शब्दायमान शब्द करून कंटिन्युअस टेन्स दाखवण्यासाठी हा शानच प्रत्यय असतो लट लकार जो आहे म्हणजे वर्तमान काळ आहे त्याचा आपल्याला कंटिन्युअस टेन्स करण्यासाठी आत्मनी परिधातूंमध्ये शानच प्रत्यय लागतो शब्दायमान म्हणजे शब्द करत करत तो बाहेर पडतो असा तथा आंत्र पूजन पूजनादिकम भवंती आणि आंत्रामध्ये पूजन होतं तथा च ग्रहणी दोषादिषु आशंका भवंती तथा ग्रहणीमध्ये
दोषादी जे ग्रहणी दोषादी जे काही ग्रहणी सारखे वेगवेगळे आजार आहेत त्यांची आशंका आशंका म्हणजे त्यांचा डाऊट वाटायला लागतो रुग्णाला. अशा पद्धतीचं हे झालेलं आहे. कळलं. एतानि एव विवर्धन्ते जातेषु हतनामसु. एतानि म्हणजे हे सगळे, एतानि एव म्हणजे आलेलेलं आहे, मंदवहितादीनां रूपाणि, मंदव झालेल्या अग्नीची ही सगळी रूप, ही जी सगळी लक्षणं हे काय आहेत, विवर्धन्ते वाढतात. विवर्धन्ते म्हणजे व्यक्त तराणी भवंती, व्यक्त होतात. जातेषु हतनामसु, जातेषु विवर्धन्ते म्हणजे वृद्धिम आपणवती, म्हणजे ही सगळी लक्षणं वृद्धी होतात कशामध्ये, हतनामसु. हतनामसु म्हणजे अर्शस, अर्शामध्ये. हत हत हततोत्साह निरुत्साह हतनामसु म्हणजे अर्शस दिलेलं आहे. तर अर्शामध्ये ही सगळी लक्षणं वर्धमान होतात. एतानी एव ग्रहणी दोषादिनी हतनामसु अर्शसु जातेषु विवर्धन्ते म्हणजे वृद्धिम आपणवंती, वृद्धी आपणवंती म्हणजे येते, वृद्धी वाढते, वृद्धी होते. या सगळ्या लक्षणांमध्ये ही जी सगळी पूर्वोक्त लक्षणं सांगितलेली आहेत तीच लक्षणं अर्शामध्ये त्याच लक्षणांची वृद्धी होते, पूर्वरूपांचीच जी प्रागरूप सांगितली आहे तीच मोठ्या प्रमाणात होतात आणि रूप व्यक्त होतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता 21वा श्लोक. निवर्तमानो अपानो की तैः अधो मार्ग रोधतः. निवर्तमान म्हणजे जो वर्तमान नाही आहे, जो व्यवस्थित जात नाही, असा उलटा उलटा फिरलेला. निवर्तमानो अपानो असा वर फिरलेला जो अपान आहे कशामुळे, तैही त्याद्वारे त्या कारणांद्वारे, तैही अधो मार्ग रोधतः, अधो मार्गाचा अवरोध झाल्यामुळे त्या कारणांद्वारे तो वायू काय होतो, निवर्तमानो अपानो उलटा फिरतो, उदावर्त होतो. प्रतिलोम गती मिळते त्याला, अनुलोम गती मिळायची ती प्रतिलोम गती मिळते. शोभयन अनिलान अन्यान, शोभयन शोभ करून अनिलान अनिलान अनिलांच सर्व प्रकारचं अनिल अन्यान म्हणजे सगळ्या वायूंच. सर्वे इंद्रिय शरीरदान, सर्व इंद्रिय शरीरामध्ये ते जातात, सगळेच वायू वाढतात, वातवृद्धी होते. तथा मूत्र शकृत पित्त कफा कफान धातूंश आशयान, की मूत्र
लाइट गेली आहे. तर कुठे आलो? एवढा श्लोक वाचूया आणि मग टीका उद्या वाचू. तर तो सगळे वायू, हा मूत्र, शकृत, पित्त आणि कफ आणि धातू हे सगळे काय होतात? धातूंच्या आशयात जातात. आशयान धातूंचे आश्रय होतात. हा कुठले? ते तिन्ही दोष, मूत्र, शकृत, हा सॉरी मूत्र, शकृत, पित्त, कफ या सगळ्यांमध्ये ते वायू जातात. हा अशा पद्धतीने. नंतर काय होतं? मृद गती, गत्याग्नी, मृदगत, हा म्हणजे अगदी मानदे होत. तथा सर्व भवती प्रायशो अर्षसः. आणि अशा प्रकारे सगळीकडे बुधभागी अर्श अर्श होतात. कृशो वृषम हतोत्साहो, तो कृश होतो, मोठ्या प्रमाणात हतोत्साह, उत्साह हानी होते, दीन होतो, दीनहा, क्षामो, अति निष्प्रभहा, तिथं क्षाम होतो. क्षाम म्हणजे क्रिया असामर्थ्य, क्रिया करण्यासाठी असामर्थ्य असा होतो तो. कोण? तो व्यक्ती अर्श झालेला होतो. अति निष्प्रभ, आणि तो निष्प्रभ होतो म्हणजे नष्ट कांती, त्याची कांती नष्ट होते. अशा पद्धतीनं असारो म्हणजे सारहीन असा होतो. विगत शायो, त्याची छाया ही विगत होते, जाते. विगत विशिष्ट न गत, त्याच्यापासून लांब जाते. अशा पद्धतीने जंतु जुष्ट इव द्रुमहा, कि जंतू लागलेल्या, द्रुम म्हणजे झाड, जंतू जुष्ट, जुष्ट म्हणजे प्रेम करणे किंवा अशा पद्धतीने, म्हणजे ज्या जंतूंनी ज्याच्यावर प्रेम केले असं झाड, म्हणजे जंतू लागलेलं, कीड लागलेलं झाड. तर जंतू जुष्ट इव द्रुमहा, जंतू लागलेलं जे झाड आहे जे नष्ट होतं, अशा पद्धतीनं त्याचं सगळं नष्ट होतं. कृत कृत्नैहि रूप द्रवै ग्रस्तो यथोक्तम मर्मपीडनैहि. ही सर्व कृष्ण म्हणजे सर्व 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 सगळीकडे सर्वांग. हा उपद्रव कृष्णैहि उपद्रव उपद्रवैहि, ही सगळीकडे त्याचे उपद्रव, उपद्रवाने असा तो ग्रस्त होतो. यथोक्त जे उक्त सांगितलेले आहे, यथोक्त मर्मपीड नाही, मर्मपीडा पीडा होतात त्याला, अंग दुखत अशा पद्धतीने. तथा कास पिपासा आस्य वैरस्य श्वास पिनसही. तथा कास होते, पिपास होत, आस्य वैरस्य होत, हे तोंडात चव जाते, श्वास होतो, सर्दी होते त्याला. क्लमांग भग्न क्लम होतो, अंग क्लमांग, क्लमांग म्हणजे काय? की कण काय म्हणतो? क्लम म्हणजे थकवा येणे, काही काम न करता थकवा येणे, त्याला क्लम म्हणतात. अंगभंग म्हणजे अंग तुटल्याप्रमाणे वाटत. वमथू म्हणजे उलटी होते. क्षवथू म्हणजे शिंका येतात. श्वयथू म्हणजे सूज येते. ज्वरही म्हणजे ज्वर येतो, ज्वरापासून. अशा पद्धतीने ज्वर ही सगळं तृतीय बहुवचन आहे ना, म्हणजे कारण सांगितले. ज्वर ही क्लैब्य बाधितही, क्लैब्य होत बाधितेने, बाधिर्य क्लैब्य बाधिर्य म्हणजे बाधिर्य पण होत. बाधिर्य म्हणजे बाधिर्य होतं, तैमिर्य असं झालं ना, तैमिर्य म्हणजे तिमिर होतो त्याला. शर्करा अश्मरी पीडिता, शर्करा अश्मरी पीडिता म्हणजे मूत्र शर्करा, मूत्र अश्मरी अशाने तो पीडित होतो. श्याम भिन्न स्वरो, त्याचा स्वर कसा होतो? क्षाम होतो, भिन्न होतो, स्वर होतो, म्हणजे स्वर त्याचा खोलगट होतो, शांत होतो, कमी होतो. अशा पद्धतीचं ध्यायन मुहू, तो एकाच जागी बघत बसतो तो व्यक्ती. ध्यायन मुहू, त्याची नजर एकाच जागी लागते. स्टीवन न अरोचकी, अरोचक होतो त्याला. स्टीवन म्हणजे थुंकी येते तोंडातून. अशा पद्धतीचा
सर्व पर्वास्ती, सर्व पर्व, सर्व ज्या संध्या आहेत, संधी आहेत त्या रुद नाभी पायुहू वंशण शूलवान, इथे सगळीकडे त्याला शूल होतो, सगळं संधींमध्ये, हृदयामध्ये, पायुमध्ये, वंशणामध्ये सगळं शूल होतो. उदेन स्त्रवता पिच्छाम, उदाद्वारे पिच्छा स्त्रवते म्हणजे पांढरा स्त्राव जातो. पुलकाद, पुला पुल उदक सन्निभम, पुलाक उदक सं, पुलाक म्हणजे धान्य, धान्य, धान्याचं जसं पाणी असतं त्याप्रमाणे त्याचं पाणी जातं, ते धान्य कुठे खाली बघूया आपण. हा पुलक म्हणजे जे धान्य असतं त्याचं पाणी. विबद्धम मुक्तम शुष्कार्द्रम, विबद्ध होतो, विबद्ध, विबद्धम उक्तम, विबद्धम उक्तम शुष्कार्द्रम, शुष्क आणि ओला, शुष्कार्द्रम अपम च अंतरा. हा तर हा सॉरी, मल जो आहे तो काय होतो, आमयुक्त शुष्कयुक्त आणि च अंतरा अंतरा थोड्या थोड्या वेळाने असा तो मळ बाहेर पडतो, कसा पिच्छिलयुक्त पण स्त्राव बाहेर पडतो. आणि पांडू पीत हरिद्र रक्तम पिच्छिलम च उपविशते, पांढरा पिवळा हिरवा अशा पिच्छिल अशा पद्धतीचा तो मळ, मळाचा स्वरूप असतो. हे टीका वाचूया आपण आता आणि थांबूया. तैही अर्षोभी, अर्षाद्वारे, तैही अर्षोभी अधो मार्ग, सॉरी अधो मार्ग, मार्ग रोधात अपानो निवर्तमान ऊर्ध्व प्रवृत्ता सर्वा अनिलान, की सर्व अनिल जे ऊर्ध्वभागी होतात मार्गाचा अवरोध झाल्यामुळे, म्हणजे अपान वायू, समान वायू अशा पद्धतीचा. समानो दान व्यान प्राणान सर्वे इंद्रिय शरीर, शरीरगान प्रति प्रत्याहरण रूपतया शोभयन. तर हे सगळे वायू सगळ्या शरीरामध्ये फिरतात, सर्व इंद्रियामध्ये, आणि प्रत्याहरण, प्रत्याहरण म्हणजे हरण, म्हणजे हरण, हरण करणं आपण म्हणतो ना, अपहरण असं म्हणतो ना, प्रत्याहरण म्हणजे पुन्हा काढल्यासारखे सगळे अवयव एकमेकातून निघाल्यासारखं अशा पद्धतीचं प्रत्याहरण रूपतया अशा पद्धतीचं तो ते वायू फिरतात आणि क्षोभ करतात, संक्षोभन, संक्षोभन करतात. हा हा सरम भान कुर्वन, सरम भान म्हणजे आक्रांत करतात, हा सगळीकडे फिरतात, हा अशा पद्धती धारण पण होतो अशा पद्धतीचं सगळंच होतं. जठराने सगळे धातू धातू वगैरे मध्ये पण होतो. तथा अग्निमार्दवात, उपमा अलंकार होतो,
अलंकार तुम्हाला माहिती आहेत, उपमा आणि उपमेय असं दोन असतात. आवाज ब्रेक होतोय, आवाज येत नाहीये, आता येतोय का? आता येतोय आवाज? तर कुठे आलो मी? हा, विगत छायो द्रुमा परत वाचतो वाक्य ते. मग विगत छायो द्रुमा हा जंतु जुष्टा पत्रोग, पत्रोग म्हणजे अशी पत्र जे आहेत ना, पत्र फुलं फळ हे सगळं त्याचं काय होतं, नष्ट होतो त्या वृक्षाचं. कशामुळे? जंतु जुष्टतामुळे, त्याला कीड लागल्यामुळे. आणि असा तो छायारहित तथैव अर्शसः शोभारहित इति श्लेष्म उपमा अलंकार, ह्याला श्लेष्म उपमा अलंकार लागतो. श्लेष्म उपमा अलंकार म्हणजे काय असतो? एका शब्दाचे दोन अर्थ होतात. हा, आणि तो अलंकार तुम्ही जो अलंकार मराठीत वाचले असाल ना, त्याच्यात श्लेष अलंकार पण आहे. अलंकाराचे किती दोन प्रकार आहेत, आणि त्याच्यामधला श्लेष अलंकार, उपमा आणि उपमेय असं दोन असतं. त्याची उपमा द्यायची आहे, म्हणजे वृक्षाची उपमा द्यायची आहे. कोणाला द्यायची आहे? उपमेय शब्दाला, म्हणजे अर्शाला. अर्श हे उपमेय आहे आणि ते जंतुजिष्ट वृक्ष हे उपमा आहे, अशी उपमा दिली जाते. श्लेष अलंकार होतो. म्हणजे याचा अर्थ काय की कीड लागलेल्या झाडाप्रमाणे अर्शाचा रोगी असतो. याचा अर्थ असा की कीड लागलेला रोग्याचं झाड कसं असतं की त्याचे पत्र पुष्प फळ सगळे गळून पडतात, नष्ट होतात, त्याप्रमाणे या माणसाचं सगळे अवयव गळून पडल्यासारखं होतो. बॅक पेज लास्टला आवाज नाही आला. अर्शसः इत्यत्र अर्श आदित्वात अच, हे झालं, हे कळालं का? कुठला आवाज नाही, कुठून आला नाही सांगा, कुठून आला नाही आवाज? इथून आला का? तथा अग्नी मारवा, अग्नी मार्दवा दिकात कारणात, इथून करू दिका, थर्ड लाईन, एक दोन तीन. तर तो जो आहे, सगळंच परत वाचतो. तैही अर्शोभी, अर्शाद्वारे अधो मार्ग मार्गरोधात अपानो निवृत्त वाहना उर्ध्वः प्रवृत्त सर्वा अन्यः अनिलानान अनिलान. की अर्श जो आहे, अपान वायू ऊर्ध्वगती होते, त्याला वर फिरतो तो, आणि बाकीचेही वायू काय होतात, त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट येते, आणि ते सगळे शरीरामध्ये फिरतात, आणि फिरून काय करतात, प्रत्याहार रूपतया. प्रत्याहार म्हणजे याचा अजून काहीतरी अर्थ असेल, पण एक अर्थ आहे की प्रत्याहरण. हा, प्रत्याहरण म्हणजे त्या जागेपासून हरण होणे. प्रत्याहरण, प्रतिगच्छती, तिकडे जाणे, अशा पद्धतीचं प्रत्याहरण. हरण म्हणजे अशा पद्धतीचा तो वायू सगळ्या शरीरात फिरून त्या सगळ्या शरीराची जागा बदलल्यासारखं, असं त्याला क्षोभयन, क्षोभयन म्हणजे आक्रांत करतो, सगळ्या शरीरामध्ये ते सगळे वायू फिरतात अशा पद्धतीचं. तथा मूत्रादीनाम तथा धातूनाम रसादींश स आशयान सहा धारणेन वर्तमान. की तो सगळ्या या आशयांमध्ये म्हणजे रसामध्ये धातूंमध्ये ते सगळे वायू जातात असं ते सांगतायत. क्षोभयनिव क्षोभयन अग्निही मृदगात मृद गती. की मंदी करोती, की जो अग्नि आहे तो मंदे होतो. हा, तो सगळा वायू असा फिरल्यामुळे. तथा अग्नि मार्दवादिकात कारणात, अग्निमार्दवाची जी काही कारण आहेत, मार्दव म्हणजे पण कमी होणे, अग्नि कमी होण्याची जी काही कारण आहेत, कारणांद्वारे प्रायेण अर्शसो दुर्नामवान. की अर्श प्रायेण तो अर्श होतो, दुर्नामवान हे त्याचं सिनॉनिमच आहे. हा, अर्शाचं, की अशा पद्धतीचा तो अर्श होतो. कृषा कृषाधिका स्यात, आणि मनुष्य कृष होतो, कृष होतो. अर्शसः इति अत्र, इथे अर्शस हा शब्द जो आहे तो अर्श आदित्वात अच, अर्थ अर्श आदित्वाचं हे पाणिनीय सूत्र आहे. हा, तर अर्श आदित्व शब्दांचे गण केलेले आहेत पाणिनीने. हा, गणपाठामध्ये. आणि तर तो हा अर्श आदी गण आहे, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे शब्द येतात, तर त्यानुसार त्याला अश प्रत्यय लागून अर्श शब्द बनतो. की ज्यादामध्ये अर्श आहे असा रोगी, असा तो अर्शस.
विगत छायो द्रुमो छाया विगत झालेली. आता पण ब्रेक होतोय, मी हेडफोन काढून बघतो आवाज. हेडफोन येतोय का? विदाउट हेडफोन. हेडफोन का लावा लागतो मला? लेक्चर सुरू असताना लोक जे जॉईन होतात ना, त्याचं नोटिफिकेशन असं येत नाही हेडफोन शिवाय. जॉईन झाली लोक कळत नाही, त्याशिवाय मला ते एक्सेप्ट करता येत नाही हेडफोन लावून. बर, विगत छायो द्रुमो जंतु जुष्ट पत्रो. आता जॉईन व्हायला लागली लोक. तर त्याची छाया विगत झालेली आहे असा जो द्रुम आहे, हा असा जो वृक्ष आहे, पत्रोग विरहात अथा विरहाती यथा छाया रहिता तथैव अर्षसाहा शोभा रहिता. तर तो असा जो कीड लागलेला जो वृक्ष आहे त्याची तुलना या त्याच्याशी केली, अर्षाशी केलेली आहे. हा आणि हा किती श्लेष उपमा अलंकार, हा श्लेष उपमा अलंकार झालेला आहे ते म्हणतात. म्हणजे काय की तुम्हाला उपमा आणि उपमेय माहिती आहे की नाही, की ज्याच्याशी उपमा करतात तो उपमा म्हणजे अर्ष हा उपमेय आहे आणि त्याची तुलना कीड लागलेल्या झाडाशी केली आहे तो काय आहे, त्याची उपमा की उपमा आहे. तर श्लेष श्लेष अलंकार जो असतो त्याला काय असतं, अलंकारचे खूप प्रकार आहेत तुम्हाला माहितीच आहे. तर असे दोन अर्थ होतात, म्हणजे कीड लागलेलं झाड जसं त्याला वेगवेगळे रोग होतात, त्याची पानं फुलं अशी गळून पडतात, त्याप्रमाणेही अर्श अर्शामध्ये होतं की त्या व्यक्तीचं त्याला वेगवेगळे आजार होतात. हा तो त्या झाडासारखा दिसायला लागतो आणि शिवाय ते झाड छायारहित होतो, त्याची कांती जाते, ते दुसऱ्यांना छायाही देऊ शकत नाही, अशा पद्धतीचाच तो अर्श होतो त्या सगळ्या झाडात. आणि त्या सगळ्या झाडात झाड जसं असतं, झाड जसं विदाउट हेडफोन चांगला आवाज येत असेल तर मी विदाउट हेडफोन, तशा पद्धतीचं ते झाड होतं. तो देश उपमा अलंकार आहे, मराठीत असतो ना तेच अलंकार आहे सगळे. म्हणजे उदाहरण छान आहे की मित्राच्या येण्याने आनंद होतो, है ना, हे वाक्य मित्राच्या येण्याने आनंद होतो. आता ह्याला श्लेष उपमा अलंकार लागतो. हा म्हणजे मित्र म्हणजे आपला मित्र जो आहे, मित्राच्या येण्याने आनंद होतो मित्र. आणि मित्र हे सूर्याचं पण सिनॉनिम आहे, म्हणजे सूर्य येण्याने आनंद पण होतो आणि मित्र येण्याने आनंद पण होतो. म्हणजे दोन अर्थ जे होतात ना तो श्लेष उपमा अलंकार आहे. तथा न केवलम पूर्व तथा न केवलं पूर्वोक्त उपद्रवी ग्रस्ताः अपि तु कासादिभिः अपि इति अर्थः, की केवळ तो उपद्रव रहितच होत नाही तर कासादी ज्या काही व्याधी आहेत त्याही त्याला होतात आणि त्या व्याधीपासूनही तो होतो असंही होतं. वात वृद्धी होणं महत्वाचं आहे अर्थात, एक लक्षात ठेवा. आणि संप्राप्ती दुधाकडे जाणारी हवी. क्लैबे इत्यादी, क्लैबे इत्यादी होत अश्मरी पीडिता किती अत्र व्यापोह इत्यादीना बहुवचन बहुवचनात बहुवचनात प्रिंट नाही झालं बहुवचनात प्रिंटच नाही झाले. तर हे अश्मरी पीडित इति बरोबर. तर तो जो आहे व्यक्ती तो अश्मरी पीडित आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. हा पण जर अश्मरी हा शब्द जर बहुवचन घ्यायचा झाला तर तो आपला दधी दधी कसा होतो, दधी दधीने दधीनी, है ना, तसा तो अश्मरी हा अश्मनी शब्द व्हायला पाहिजे, है ना, बरोबर आहे ना. एक अश्मरी त्याला होत नाही ना, अश्मऱ्यांनी पीडित होतो होता होतो असतो ना व्यक्ती. तर
हा बहुवचन घ्यायला पाहिजे, पण तर ट्याप हा प्रत्ययानुसार तो आम्ही एक वचनामध्ये घेतलेला आहे असं ते सांगतात व्याकरणाचा भाग आहे. श्यामो भिन्नश्च स्वरो यस्य स एव. श्यामो म्हणजे भिन्नस्य स्वर ज्याचा आहे, यस्य स एव तोच. भिन्न म्हणजे स्वर खंडित असणे अशा पद्धतीचा. तथा ध्यायन, ध्यायन म्हणजे चिंता व्याप्त, जो चिंतेने व्याप्त आहे तो, एका जागी बसून विचार करणे अशा पद्धतीचा. सगळे अर्शाचा रोगी असा दिसतो हे तुम्ही कल्पना करावे. तथा निष्टीवन, निष्टीवनादी ही युक्त आहात. तथा निष्टीवनादी ही काही लक्षणं सांगितलेली आहेत, कुठे इथे खाली सांगितलेली आहेत, त्या सगळ्या लक्षणांनी युक्त. तथा उदेन पिच्छा, उदाद्वारे, इच्छा म्हणजे चिकट पाणी अशा पद्धतीचं. उलक, उलाक उदक सन्निभाम द्रवता, हे धान्य आहे. इथं बघा मागच्या याच्यामध्ये उलाक उदक सन्निभाम याचा अर्थ प्रप्राप्त पाक धान्य मंडोदक सदृशा. मंडोदक कसं असतं त्या पद्धतीचं असं पांढरं पाणी द्रवत. विबद्धाद, विबद्धादिकम उपवेशते आणि विबद्धादिकम उपवेशते तेही अर्थ घ्यायला पाहिजे. विबद्धा म्हणजे कधी कधी पांढरं पाणी द्रवत आणि कधी कधी विबद्ध विबद्धता येते. अप्राप्त पाकम म्हणजे प्राप्त पाक झालेला नाही असं धान्य. पुलक शब्द वाच्यम, ही पुलक शब्द त्याद्वारे आम्ही तो सांगत आहे. पुलक शब्द म्हणजे अप्राप्त धान्य. आगम म्हणजे पूर्वीच्या लोकांनी काय सांगितले, आगम आगम म्हणजे आधी काय सांगत आलेलं आहे की धान्यम पुलको अनिष्पन्नम इति. पुलको निष्पन्नम इति अथवा पुलक किंवा पुलक तरी वेगवेगळे त्यांनी अर्थ सांगताय. कुत्सित धान्य, वाईट धान्य. तस्य उदकेन तुल्याम, याची तुलना उदकाशी केलेली आहे, पाण्याशी केलेली आहे. अन्य तू, अन्य दुसरा अर्थ असा आहे की यव गोम, यव गोधूमादी स्वेदा. यव गोधूम म्हणजे गहू, यांना स्वेद म्हणजे शिजवलं, स्वेद हा म्हणजे शिजवलं, स्वेद म्हणजे शिजवल्यावर पुलक उदकम इत्या, त्याच्यातून जे पाणी येतं त्याप्रमाणे ते पुलक उदक, उदक तुम्ही घेऊ शकता. ते न तुल्या त्याची त्याच्या समान त्याच्यासारखं असतं. विबद्धम उक्तम इति कदाचित, विबद्धम उक्तम जे सांगितलं आहे ते कदाचित उदावृत्तम, कदाचित कदाचित अनुवृत्तम. तर कदाचित त्याची विबद्धाची काय होत, कधी कधी संडासन पात्र होते आणि कधी कधी संडासन घट्ट होते अशा पद्धतीचं. कधी कधी द्रवरूप होते आणि कधी कधी घट्ट अशी अशा पद्धती होते. कदाचित द्रव, कदाचित अद्रव होती. ठीक आहे, आपण थांबूया.